नमस्कार मित्रांनो, बीएसपी च्या ऑनलाइन स्पोकन इंग्लिश कोर्सच्या 14व्या दिवशी आज भेटतो. 14व सत्र आजचं आहे अँड आय होप दॅट यू ऑल ट्राइंग टू लर्न न्यू थिंग्स फ्रॉम दिस कोर्स. आजचं जे सेशन आहे थोडं इंटरेस्टिंग आहे. टंग ट्विस्टर, म्हणजे टंग ट्विस्टर असे शब्द असतात की जे नेहमीच उच्चारण्यासाठी अवघड असतात आणि तशा शब्दाचं मिळून एक वाक्य बनवलेलं असतं आणि ते आपल्याला पहिल्यांदा म्हणत असताना थोडं हळूहळू एक एक शब्द प्रोनाऊन्स करून आणि मग लिटल बीट म्हणजे थोडं ग्रॅज्युअली हळूहळू हळूहळू आपल्याला ते स्पीडमध्ये म्हणता आलं पाहिजे. आणि ते एक असे 10 वाक्य मी घेतलेत जे उच्चारण्यासाठी खूप डिफिकल्ट आहेत आणि ते जर तुम्हाला उच्चारता आले तर इतर ठिकाणी जे आपण लाऊड रिडिंग वगैरे करतो तिथे जी वाक्यरचना असते ती अतिशय सोपी असते. तुम्हाला जर ह्या 10 वाक्य जर व्यवस्थित आणि स्पीडनी उच्चारता आले तर लाऊड रिडिंगच्या वेळेस तुम्हाला कुठलाही वाचताना मोठ्याने मिसप्रोनाऊन्सिएशन, चुकीचं उच्चार असे प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाही. आता हे 10 जे आहेत त्याला टंग ट्विस्टर असे म्हणतात कारण हे म्हणत असताना ऑलवेज टंग गेट स्लिप, म्हणजे आपण एकतर म्हणजे ते खडक सिंके खडकने से खडकती है खिडकिया खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंह. ओके, खडक सिंके खडकने से खडकती है खिडकिया खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंह. हे हिंदीमध्ये जसं आहे हे म्हणायला खूप अवघड आहे, म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, यू विल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. तसं इंग्लिशमधल्या 10 आपण टंग ट्विस्टर या ठिकाणी घेतोय त्या आपल्याला व्यवस्थित स्पीडमध्ये बोलता आल्या पाहिजे आणि तिथपर्यंत जर ते आपल्याला जमलं तर डेफिनेटली नॉर्मल जी इंग्लिश आहे जे आपण रोजच्या जीवनामध्ये टेक्स्ट बुक मधून शिकतो किंवा आपल्याला स्पीचेस द्यायला लागतात तिथे जे अडकतो आपण अटकतो म्हणजे स्टक होतो इन बिटवीन, सो त्याच सिच्युएशन आपल्याला अशा एकदम अवघड प्रतीचे हाय लेवलचे सेंटेन्स जर उच्चारायची सवय असेल तर अशा अडचणीला आपण भविष्यात फेस करू शकत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण डे 14 हाय ऍडव्हान्स लेवल, आता गेली 2-3 दिवस सगळं काही इंग्रजीमध्ये सुरू आहे, एव्हरीथिंग इज हॅपनिंग इन इंग्लिश अँड फ्रॉम 11 आय एम ट्राईंग टू टेक ऍडव्हान्स लेवल टॉपिक एव्हरी डे बिकॉज बेसिक लेवल इज फिनिश नाव. वी हॅव डन एव्हरीथिंग एल्स विच वॉज पॉसिबल ऍट बेसिक लेवल बिफोर 10 डेज. But since the 11th day has started, every skill is an advanced level and the medium of instruction has also undergone a rapid change. Whereas you find only 10% Marathi language in my lecture. So definitely advanced means what? You must be able to speak now. Now it's high time. You don't have enough time. Only 2 days are remaining. This is the second last day of our spoken English class. And we must have to bring something, a positive outcome from this course. Then only we can say that this course was productive for us. And it is not depend on me, but it's totally depend on you. What was necessary to teach you, those are all things I taught you with full of dedication and passion. Now it's your role to give me some return by doing this kind of activity, tongue twisters, and for 15 days we have a presentation where you have to make a 2 minutes presentation and send the video to me. So let's begin with the tongue twister now and after that we'll finish today's session, right? So tongue twisters, 10 tongues, difficult tongue twisters which you have to practice and then send the audio note, voice note to your teacher. Okay, so let's begin with the audio, tongue twister now. Okay, 10 crazy. You'll get enough time to reach each tongue twister. If you need more time, please pause the video, but never skip the video. We are going to start with 10 very important tongue twisters which will definitely help you to improve your speaking skills. It will be great fun if you play this with your friends, relatives or family. See how quickly someone can say their challenge correctly. Try saying the twister over and over and count the number times it's before the message it off. Say the twister with a straight face, no laughing. Repeating the twister quietly to the person next to you and see what the result you are getting from this. Let's have fun. Number one. पहिलं टंग ट्विस्टर आहे शी. आता स आणि शी मधला फरक माहित पाहिजे. शी सीज, दुसऱ्यात स पहिल्यात श. शी सीज चीज, शी सीज चीज, शी सीज चीज, शी सीज चीज. नाव यू हॅव टू प्रॅक्टिस इट फॉर 5 times. यू कॅन प्रेस द पॉज बटन इफ यू आर नॉट गेटिंग विथ द फ्लो, बट देर आर 3 साऊंड्स. वन इज सेकंड वन. Now we are going to discuss the second one.
शेव अ सिंगल शिंगल थिन, शेव अ सिंगल शिंगल थिन, शेव अ सिंगल शिंगल थिन, पहिल्या श दुसऱ्यात स, तिसरा आहे डॅडी ड्रॉज डुअर्स, डॅडी ड्रॉज डुअर्स, डॅडी ड्रॉज डुअर्स, डॅडी ड्रॉज डुअर्स, डॅडी ड्रॉज डुअर्स. फोर्थ वन ईच इस्टर इडी इट्स 80 इस्टर एग्स, ईच इस्टर इडी इट्स 80 इस्टर एग्स, ईच इस्टर इडी इट्स 80 इस्टर एग्स, ईच इस्टर इडी इट्स 80 इस्टर एग्स. पाच नंबरचं बघू काय, द बूट ब्लॅक ब्राउड द ब्लॅक बूट बॅग, 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 द ब्लू द बूट ब्लॅक ब्राउड द ब्लॅक बूट बॅग. सो दॅट इज हाऊ यू हॅव टू प्रनाउन्स दिस टंग ट्विस्टर्स. इवन आय फाइंड इट डिफिकल्ट, बट लेट्स everyone is learning new things in day to day life, so I am also trying like you. Okay, sixth number, we'll see what is there in the sixth number. Little Lillian lets lazy lizards lie along the lily pads, little Lillian lets lazy lizards lie along the lily pads, little Lillian lets lazy lizards lie along the lily pads, little Lillian lets lazy lizards lie along the lily pad, little Lillian lets lazy lizards lie along the lily pad. So you have to pronounce it at least 4 or 5 times to get the fluency of this word. And if you know the structure and the pronunciation pattern of the tongue twister, definitely it will help you to read that loud reading while textbook. You find it very easy. Okay, little Lillian lets lazy lizard lie along the lily pads. Okay, little Lillian lets lazy lizards lie along the lily pads. Okay, this one is most difficult. We have twa sound in everyone. Okay, we will come back here again. We will find 12 twins twirled 12 twigs, 12 twins twirled 12 twigs, 12 twin twirls 12 twigs. If you notice this notice, you will notice that this notice is not worth noticing. If you notice this notice, you will notice that this notice is not worth noticing. American accent madhe. If you notice this notice, you will come back for this again. 12 twists, 12. If you notice this notice, you will notice that this notice is not worth noticing. Okay, t manat nahi American, t ani t madla sound asto. याच्यानंतरचं बघू आपण, इफ यू नोटिस दिस नोटिस, यू विल नोटिस दॅट दिस नोटिस इज नॉट वर्थ नोटिसिंग. लास्ट, सेकंड लास्ट, राऊंड द रग्ड रॉक्स द रॅग्ड रास्कल्स रॅन, राऊंड द रग्ड रॉक्स द रॅग्ड रास्कल्स रॅन. ओके, राऊंड द रग्ड रॉक्स द रॅग्ड रास्कल्स रॅन. सो दिस इज हाऊ वी प्रनाउन्स दिस वन. अँड नाव वी हॅव द लास्ट वन, आय सॉ a saw that could outsaw any other saw I ever saw, I saw a saw that could outsaw any other saw I ever saw, I saw a saw that could outsaw any other saw I ever saw. Think your family would like a little tongue twister challenge, so you can play this game with your family member, you can ask your friend or family member, and then you can continue with this activity. So let's stop it here.